मित्रांनो नमस्कार। आज आपण देश या शब्दाबद्दलचे सुविचार पाहणार आहोत। विविधतेत एकता, विविध संस्कृती, भाषा आणि परंपरा देशाच्या समृद्धतेमध्ये योगदान देतात आणि ते साजरे केले पाहिजेत। प्रगती आणि विकास देशाने आपल्या नागरिकांचे जीवनमान सुधारण्यासाठी पायाभूत सुविधा, शिक्षण, आरोग्यसेवा आणि तंत्रज्ञान यासह विविध क्षेत्रात सतत प्रगतीसाठी प्रयत्न केले पाहिजे। स्वातंत्र्य आणि लोकशाही लोकशाही मूल्यांचे समर्थन करणारा आणि आपल्या नागरिकांच्या स्वातंत्र्याची हमी देणारा देश समानता, न्याय आणि वैयक्तिक हक्कांसाठी आदराचे वातावरण निर्माण करतो। पर्यावरणीय कारभारी एक देश जो शाश्वत पद्धती संवर्धन आणि नैसर्गिक संसाधनाच्या संरक्षणास प्राधान्य देतो तो पुढील पिढ्यांसाठी चांगल्या भविष्यासाठी योगदान देतो। सांस्कृतिक वारसा देशाच्या ऐतिहासिक खुणा, कला, संगीत आणि परंपरासह देशाच्या सांस्कृतिक वारशाचे जतन आणि संवर्धन करणे तेथील लोकांमध्ये ओळख आणि अभिमानाची भावना राखण्यासाठी अत्यावश्यक आहे। समाज कल्याण कार्यक्रम, आरोग्यसेवा आणि उपेक्षित समुदायांना पाठिंबा याद्वारे सर्व नागरिकांचे कल्याण आणि सुरक्षितता सुनिश्चित करणे एक न्याय्य आणि सर्वसमावेशक समाज निर्माण करण्यास मदत करते। सर्वांसाठी शिक्षण सर्व नागरिकांना प्रवेशयोग्य आणि दर्जेदार शिक्षण प्रदान केल्याने त्यांना देशाच्या वाढीसाठी आणि योगदान देण्यासाठी आवश्यक ज्ञान आणि कौशल्य सुसज्ज होतात। शांतता आणि सुरक्षा देशाच्या सीमेमध्ये शांततेसाठी प्रयत्न करणे आणि इतर राष्ट्रांशी शांततापूर्ण संबंधांना प्रोत्साहन देणे स्थिरता, समृद्धी आणि सौहार्द वाढवते। नवोन्मेष आणि उद्योजकता नवोपक्रम उद्योजकता आणि व्यावसायिक वातावरणाला प्रोत्साहन देणे आर्थिक विकासाला चालना देऊ शकते आणि व्यक्ती आणि संपूर्ण देशासाठी संधी निर्माण करू शकते।